शनिवारी बेळगाव तालुक्यातील मच्छे गावात दोन विवाहित तरुणींचा निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी या खुनाचा तपास सुरू केला होता आणि यामध्ये बेळगाव पोलिसांना यश आले असून या खुनातील पाचही आरोपींना ताब्यात घेण्यात आले। बेळगाव तालुक्यातील मच्छी येथील भाग मागील शनिवारी झालेल्या दोन विवाहित तरुणींच्या खून प्रकरणी पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली आहे। पैशांच्या देवाणघेवाणीतून झालेल्या वादविवादातून हे खून प्रकरण झाल्याची माहिती बेळगावचे पोलीस उपायुक्त डॉ विक्रम आमटे यांनी दिली। शुक्रवारी या संदर्भात पोलीस मुख्यालयात विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। शनिवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी दुपारी 4 सुमारास मच्छे या बेळगाव येथील ब्रह्मनगर येथे वायुविहारासाठी निघालेल्या रोहिणी गंगप्पा हुलमनी आणि राजश्री रवी बनूर या विवाहितांचा चाकूने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला होता। पोलीस प्रशासनाने ही घटना गांभीर्याने घेतली होती। पोलीस आयुक्तांनी या खून प्रकरणाच्या तपासासाठी 3 विशेष पोलीस पथकांची स्थापना केली होती। बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात याबाबत मयत रोहिणी यांचे वडील रामचंद्र कांबळे यांनी तक्रार दाखल केली होती। ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील कुमार नंदीश्वर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी मारेकऱ्यापर्यंत पोहोचण्यात यश मिळवले। विवाहितांच्या कॉल डिटेलवरून मारेकऱ्यापर्यंत पोलीस पोहोचले आहेत। या प्रकरणी एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे। यामध्ये कल्पना मल्लेश बसरी मरद वय 35 काळानटी, महेश मालप्पा नायक राहणार सुरते तालुका चंदगड वय 20, राहुल मारुती पाटील राहणार बेळगुंदी वय 19, रोहित नागप्पा वडर राहणार गणेशपूर वय 21 आणि शहानूर नागप्पा बनूर वय 18 राहणार काळेनट्टी अशी आरोपींची नावे आहेत। पोलीस निरीक्षक सुनील कुमार नंदीश्वर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक आनंद आदगौंड यांच्यासह BA चौगुला, SB जगताप आणि अन्य सहकाऱ्यांनी मारेकऱ्यांना पकडण्यात यश मिळवले आहे। पोलीस आयुक्तांनी या सर्वांचे अभिनंदन केले आहे। VIPs राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी गिरीश कल्लेसह कॅमेरामन अमृत बिर्जे बेळगाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी VIPs राष्ट्र सह्याद्रीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि